नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स चालू घडामोडी थर्ड डोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे 25 प्रश्न आपण पाहत आहोत. नेक्स्ट, इंटरनॅशनल ऑटोमोबाईल फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मोहम्मद बिन सुलेम. संयुक्त अरब अमिरातीचे मोहम्मद बिन सुलेम हे जिन टॉडचे उत्तराधिकारी म्हणून मोटार स्पोर्टच्या जागतिक नियामक मंडळाचे इंटरनॅशनल ऑटोमोबाईल फेडरेशनचे पहिले गैर युरोपियन अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. नेक्स्ट, 2021 सुशीला देवी पुरस्कार एक महिला लेखिकेच्या सर्वोत्कृष्ट काल्पनिक पुस्तकासाठी कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे अनुकृती उपाध्याय. अनुकृती उपाध्याय यांनी फोर्थ इस्टेट ने प्रकाशित केलेल्या सुंगी या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट काल्पनिक पुरस्कारासाठी सुशीला देवी पुरस्कार 2021 जिंकला आहे. नेक्स्ट, आरबीएल बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे संजीव चड्डा. आरबीएल बँकेचे MD CEO विश्ववीर आहुजा यांनी राजीनामा दिला असून राजीव आहुजा यांनी नवीन MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, जागतिक संगीत तानसेन महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. जागतिक संगीत तानसेन महोत्सव किंवा तानसेन समारोह ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे आयोजित केला आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये जागतिक संगीत तानसेन महोत्सवाची 97वी आवृत्ती सुरू झाली. नेक्स्ट, द काश्मीर पंडरम द क्वेट्स ऑफ पीस इन अ ट्रबल लँड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे निर्मल चंदर वीज. माजी लष्कर प्रमुख जनरल निर्मल चंदर वीज यांनी काश्मीर कॉन्डरम द स्क्वेट ऑफ पीस इन अ ट्रबल लँड या त्यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले. नेक्स्ट, मुंबई प्रेस क्लबचा जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे दानिश सिद्दीकी. अफगाणिस्तान मध्ये आयसॉनिमेट वर असताना मरण पावलेले छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लब तर्फे 2020 साठीचा जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे. नेक्स्ट, 7 जानेवारी 2022 मध्ये कोणती वार्षिक सभा होणार होती? आता ओमिक्रॉनच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच. ओमिक्रॉनच्या उद्रेकाबद्दल सतत अनिश्चिततेमुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 ची वार्षिक बैठक पुढे ढकलली जाईल. नेक्स्ट, कोणत्या अंतराळ संस्थेनं जेम्स वेब स्पेस नावाची जगातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली आहे? योग्य उत्तर आहे नासा. नासाची 10 अब्ज टेलिस्कोप जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सीच्या कोरो फ्रेंच गयाना येथून स्फोटासाठी लक्षित बिग बँग नंतर लगेचच विश्वाची पहिली झलक टिपण्यासाठी डिझाईन केली आहे. नेक्स्ट, COVID-19 उपचार करण्यात आतापर्यंत यशस्वी झालेली पहिली अँटीव्हायरल गोळी कोणती? योग्य उत्तर आहे मोलनुपिरावीर. मोलनुपिरावीर अँटीव्हायरल COVID-19 औषध विकसित केले गेले आहे. नेक्स्ट, FIDC चे सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे कमलेश गांधी. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स ग्रुपचे CEO आणि MD उमेश रेवणकर यांच्या व्यतिरिक्त MAS फायनान्शियल सर्व्हिसचे CMD कमलेश गांधी यांची FIDC चे सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, द टर्न ओव्हर विझार्ड सेव्हियर ऑफ थाउजंड्स हे -चे आत्मचरित्र आहे? योग्य उत्तर आहे अरुण राय चौधरी. M. व्यंकय्या नायडू यांनी द टर्न ओव्हर विझार्ड सेव्हियर ऑफ थाउजंड शीर्षकाचे अरूप रॉय चौधरी यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले. नेक्स्ट, नीती आयोग आरोग्य निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या राज्याने मोठ्या राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. नीती आयोगाने 2019-20 साठी राज्य आरोग्य निर्देशांकांची 4थी आवृत्ती प्रसिद्ध केली. केरळ अव्वल स्थान कायम राखले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सक्षम करण्यासाठी कोणत्या पेमेंट बँकेनं मनीग्रामशी भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक. पेटीएम
पेमेंट्स बँकेनं पेटीएम वॉलेटमध्ये थेट आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सक्षम करण्यासाठी मनीग्राम या पी आर टू पी आर रेमिटन्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. नेक्स्ट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात भारत दर्शन पार्कचे उद्घाटन केले? योग्य उत्तर आहे दिल्ली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील भारत दर्शन पार्कचे उद्घाटन केले. त्यात भंगार आणि टाकाऊ साहित्याने बनवलेल्या भारतातील अनेक प्रतिष्ठित स्मारकांच्या आकर्षक प्रतिकृती दाखविल्या आहेत. नेक्स्ट, जानेवारी 2022 मध्ये UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष कोणता देश असेल? योग्य उत्तर आहे भारत. भारत जानेवारी 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवेल. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने पीएम डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारने सीएम डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे. नेक्स्ट, वयांना नेटवर्कसह खालीलपैकी कोणत्या बँकेनं IBSI ग्लोबल फिनटेक इनोव्हेशन अवॉर्ड 2021 मध्ये सर्वाधिक भावी बँक फिनटेक भागीदारी पुरस्कार जिंकला आहे? योग्य उत्तर आहे फेडरल बँक. IBSI ग्लोबल फिनटेक इनोव्हेशन अवॉर्ड 2021 मध्ये फेडरल बँक आणि वयाना नेटवर्कने सर्वात प्रभावी बँक फिनटेक भागीदारी पुरस्कार जिंकला. नेक्स्ट, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विक्रम मिश्री. विक्रम मिश्री यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, NPCI च्या भागीदारीत कोणती बँक UPI द्वारे क्रॉस बॉर्डर पेमेंट ऑफर करणारी पहिली बँक बनणार आहे? इंडसइंड बँक. इंडसइंड बँकेनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सह त्यांच्या मनी ट्रान्सफर ऑपरेटर भागीदारासाठी UPI ID वापरून भारताला रिअल टाईम क्रॉस बॉर्डर रेमिटन्स ऑफर करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल स्की फेडरेशन अल्पाईन स्कीइंग स्पर्धा 2021 मध्ये कोणी कांस्य पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे आचल ठाकूर. मॉन्टेनेग्रा येथील आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशन अल्पाईन स्कीइंग स्पर्धेत भारतीय स्कीअर आचल ठाकूरने कांस्य पदक पटकावले आहे. नेक्स्ट, वैयक्तिक वापरासाठी गांजाची मर्यादित लागवड आणि ताबा देणारा पहिला युरेनियम देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे माल्टा. संसदेतील मतदानानंतर वैयक्तिक वापरासाठी गांजाची मर्यादित लागवड आणि ताब्यात ठेवण्याची परवानगी देणारा माल्टा हा पहिला युरोपियन देश बनला. योग्य उत्तर आहे ICC Under-19 पुरुष विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करेल? योग्य उत्तर आहे यश धूळ. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीनं ICC Under-19 पुरुष विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली. यश धूळ 2022 Under-19 विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. नेक्स्ट, सर्वाधिक स्पॅम कॉल प्राप्त झालेल्या देशाच्या यादीत भारताला कोणत्या स्थानावर स्थान देण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे 4. 9व्या स्थानावरून सर्वाधिक स्पॅम कॉल प्राप्त करणाऱ्या देशाच्या यादीत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, गांधी टोपी गव्हर्नर या तेलुगू पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे Y. लक्ष्मी प्रसाद. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अरगलड्डा लक्ष्मी प्रसाद यांच्या गांधी टोपी गव्हर्नर या तेलुगू पुस्तकाचे प्रकाशन आहे. नेक्स्ट, 83 LCA तेजस MK-1A लढाऊ विमानाच्या विकासासाठी आणि पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत कोणी करार केला आहे? योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने लाइट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट तेजस लढाऊ विमान कार्यक्रमासाठी 20 प्रकारच्या प्रणालीचा विकास आणि पुरवठा करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 2400 कोटी रुपयाचा करार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण दररोज 25 प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.